दिलेल्या संख्येची विस्तारित रूपात मांडणी कशी करायची हे आपण आज पाहणार आहोत. 759 ही एक संख्या घेऊ. या संख्येच्या शतकस्थानी 7 हा अंक आहे, दशकस्थानी 5 हा अंक आहे आणि एककस्थानी 9 हा अंक आहे. तर 7 शतक म्हणजे 700, 5 दशक म्हणजे 50 आणि 9 एकक म्हणजे 9. 9 एकक हे काय आहेत? सुट्टे 9 आहे. म्हणजेच आपण 759 या संख्येची मांडणी खालीलप्रमाणे करू. 759 बरोबर 700 अधिक 5 दशक म्हणून 50 अधिक 9. अशा प्रकारे आपण 759 या संख्येची विस्तारित रूपात मांडणी केली. आता पाहूयात 605 या संख्येची मांडणी. यामध्ये 6 हा शतक आहे, 0 हा दशक आहे तर 5 हा एकक स्थानी आहे. 6 हा शतकस्थानी असल्यामुळे त्याची किंमत झाली 6 शतक म्हणजे 600, 0 दशक म्हणजे 0 आणि 5 एकक म्हणजे 5. याची विस्तारित रूपात मांडणी करू. 605 बरोबर 600 अधिक 0 अधिक 9. आता पाहूयात 6 अंकी संख्येची विस्तारित रूपात मांडणी. 854,709 यामध्ये 8 हा लक्ष या स्थानी आहे, 5 हा 10,000 या स्थानी आहे, 4 हा 1,000 या स्थानी आहे, 7 हा शतक या स्थानी आहे, 0 हा दशक या स्थानी आहे तर 9 हा एककाच्या ठिकाणी आहे. येथे 8 ची स्थानिक किंमत 800,000 आहे, 5 ची स्थानिक किंमत 50,000 आहे, 4 ची स्थानिक किंमत 4,000 आहे, 7 हे शतकस्थानी असल्यामुळे त्याची किंमत झाली 700, 0 दशक आहे म्हणजे काहीच नाही म्हणून 0, तर 9 हे काय तिथे सुट्टे आहे म्हणून त्याची किंमत आहे 9. विस्तारित रूपात मांडणी करू. 854,709 बरोबर 800,000 अधिक 50,000 अधिक 4,000 अधिक 700 अधिक 0 अधिक 9. अशा प्रकारे आज आपण संख्येची विस्तारित रूपात मांडणी कशी करतात याचा अभ्यास केला. आमचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ अगदी मोफतपणे पाहण्यासाठी माझी शाळा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.